शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय मातादी मंगल कार्यालय. प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय मातादी मंगल कार्यालय. प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा. विट्यात किंवा भाळवणीत कुणीही बाधित नाही. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. सिव्हिल सर्जन डॉक्टर संजय साळुंके यांचे आवाहन. विट्यात, भाळवणीत किंवा खानापूर तालुक्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. काही लोक खोडसळपणा करत आहेत, जाणीवपूर्वक अफवा पसरवत आहेत. तरी लोकांनी, विटेकर किंवा खानापूर तालुक्यातील लोकांनी त्यावर अजिबात विश्वास ठेवू नये असे आवाहन सिव्हिल हॉस्पिटलचे सर्जन डॉक्टर संजय साळुंके यांनी केले आहे. नमस्कार, मी डॉक्टर संजय साळुंके, जिल्हा शल्य चिकित्सक सांगली तथा नोडल अधिकारी कोरोना नियंत्रण कक्ष सांगली. विटेकरांना एक माहिती मी देऊ इच्छितो. आपल्या विटा शहरामध्ये तसेच भाळवणीमध्ये किंवा आजूबाजूला कोरोनाचा एक पेशंट आहे, इकडं दोन पेशंट आहेत, अशा अफवा उठत आहेत, अशा माझ्या कानावर आत्ता बातम्या आल्या. त्यामुळं विटेकरांना आणि विट्याच्या आसपासच्या सर्व नागरिकांना त्याची खरी माहिती देणं हे मी माझे कर्तव्य समजतो आणि त्या अनुषंगानं मी आपणास हे सांगू इच्छितो की सांगलीमध्ये जे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आले ते 24 पॉझिटिव्ह रुग्ण आपल्या मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय येथे आहेत. यापैकी 24 च्या 24 लोकांची प्रकृती स्थिर आहे, त्यांना कुणालाही अतिदक्षता विभागात हलवावं लागलेलं नाही. या व्यतिरिक्त आम्ही आज सकाळी जे 3 सॅम्पल पाठवली होती ती तिन्ही सॅम्पल निगेटिव्ह आलेली आहेत. त्यामुळं आत्ता जर तुम्हाला विट्यामध्ये जर अफवा उठलेली असेल की अमुक ठिकाणी 2 पेशंट आहेत, अमुक ठिकाणी 1 पेशंट आहे, तर या संपूर्णपणे खोट्या आणि समाजामध्ये घबराट पसरवणाऱ्या काही मिशिवस लोकांनी म्हणजे खोडसाळपणानं या अफवा पसरवल्या जात आहेत. या अफवा पसरवणं आणि त्यामुळं घबराट पसरवणं हा काही लोकांनी सध्या प्रशासनाला त्रास देण्याचा एक उद्योग आरंभलेला आहे. त्यामुळं माझं सर्व जनतेला आवाहन आहे की या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत. आज मितीस सांगलीमध्ये फक्त 24 रुग्ण जे आमच्याकडे ॲडमिट आहेत ते आणि तेच फक्त कोरोना पॉझिटिव्ह आहेत. इतर कोणताही रुग्ण कोरोनाचा सांगली जिल्ह्यामध्ये इतरत्र नाही. कोरोना नियंत्रण कक्षाचा नोडल अधिकारी, आपत्ती व्यवस्थापनाचा इन्सिडेंट कमांडर तसेच जिल्हा शल्यचिकित्सक या सर्व नात्याने अत्यंत जबाबदारीने मी हे विधान करत आहे आणि याची सर्व लोकांनी गांभीर्याने दखल घ्यावी आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. धन्यवाद. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.